आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बोरगाव येथे विविध विकास कामांचे उद्घाटन. स्मार्ट सिटी बोरगाव करण्यासाठी प्रयत्नशील नामदार जारकीहोळी. युवा नेते उत्तम पाटील यांनी पुढाकार घेऊन आज अखेर 11,47,00,000 कमी करून शहराचे नंदनवन केलं आहे. पुढील काळात ही बोरगावच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन नगरविकास मंत्री रमेश जारकीहोळी यांनी केले. नगरोद्यान योजनेतून नगरपंचायतीसाठी गावातील विविध विकास कामांसाठी 3 कोटींचा निधी आला आहे. या निधीतून रस्ता कामाचा शुभारंभ कुदळ मारून मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना युवा नेते उत्तम पाटील म्हणाले, मंत्री रमेश जारकीहोळी आणि खासदार प्रकाश हुक्केरी यांच्या विशेष प्रयत्नातून नगरपंचायतीच्या विकासासाठी भरीव निधी मिळाला आहे. मंत्री जारकीहोळी यांच्या कार्याचा आदर्श घेऊनच गावात विकास कामे राबवली असल्याचे त्यांनी सांगितले. उद्योगपती अभिनंदन पाटील, लक्ष्मणराव चिंगळे, वसंत महाजन, जीवनधर पाटील, युवा नेते उत्तम पाटील यांनी श्रीफळ वाढवून विकास कामाला चालना दिली. या प्रसंगी माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी मंत्री वीरकुमार पाटील, अमोल नाईक, राजेश कदम, शोभा गोरवाडे, अभय मगदूम, माणिक कुंभार, प्रदीप माळी, अण्णा पाटील, सुजाता पाटील, अशोक कुमार असोदे, राजू मगदूम, तन्वीर चोकावे, शिवानंद राजमाने, सुरेखा घाळे, शोभा हावले, अशोक माळी, फारुक मुजावर यांच्यासह अन्य उपस्थित होते. मानकर न्यूज साठी बोरगावहून शिवाजी भोरे.